आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बूथ आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भोकरदन येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगर पंचायत निवडणूक तयारी व बूथ कमिटी स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या आदेशानुसार बूथ कमिटी आढावा बैठकीचे संपूर्ण जालना जिल्ह्यात आयोजन करण्यात आले असून याचाच भाग म्हणून भोकरदन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बूथ आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पाहूयात ते काय म्हणाले. आता तुम्हाला ते आतल्या गोष्टी तर तुम्हाला माहिती हा तुम्ही घेबऱ्यात तडजोडी काय पाणी जास्त यांच्यापर्यंत जालन्यात तडजोड्या करायला पाणी नेते सगळे त्यांच्याकडे जात मला माहिती. यावेळी जिल्हा कार्य अध्यक्ष राजेंद्र राख शहराध्यक्ष शेख मेहमूद काँग्रेसचे नेते सुधाकर निकाळजे युवक जिल्हा अध्यक्ष राहुल देशमुख माजी नगरसेवक अनिल देशपांडे तालुका अध्यक्ष त्र्यंबकराव पाबळे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाला भाऊसाहेब सोळंके जावेद बेग उपनगर अध्यक्ष इरफान सिद्दीकी रतन दाभाडे शालिकराव गावंडे दादाराव भोंबे विद्या वाघ गटनेते संतोष अन्नदाते गुलाबराव नळनीकर विशाल गाडे सलीम काझी जुनेद खान महेश बुदसपुते सलीम पठाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे भोकरदन.